नमस्कार, कुकिंग टाइम विथ अंजली मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. इथे बघू शकता तुम्ही हे मूग आहे. मूग भिजवून त्याला छान असे मोड आलेले आहेत. कुठल्याच कडधान्याला खूप असे मोठे मोठे मोड नाही आले पाहिजेत. हे बघा, हे एक रात्रीतून आलेले मोड आहेत. आले का लक्षात? काल मी काल सकाळी हे भिजत घातले होते आणि रात्रीचे वेळे त्याच्यानंतर हे मोड आले. आणि मोड एवढेच यायला पाहिजेत तर भाजीला टेस्ट राहते. जर का खूप मोड मोठे मोठे आले तर त्या भाजीला एवढी टेस्ट येत नाही. त्याच्यामुळे मोड येताना एक रात्रीतले मोड म्हणजे प्रत्येक भाजीचं हे वेगळं आहे. मुगाला पटकन मोड येतात, तसं वाळ असू दे किंवा पावटा असू दे, पावट्यालाही लवकर येतात. जी पातळ ज्याची साल असते त्याला लवकर मोड येतात. त्याच्यामुळे मोड हे एवढे आलेले असावेत असं मला तरी वाटतं. तर आता काय करायचं, इथे बघा हे मोड, हे मूग मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत आणि हा कुकरचा डबा आहे. आता ह्याच्यात काय करायचं, आपल्याला थोडं मीठ घालून घ्यायचंय. सगळीकडे मीठ असं पसरवून घेऊया म्हणजे सगळ्या मुगांना ते लागेल आणि मुगाला मुगात आतमध्ये जाईल ते मीठ. आलं का लक्षात? आता इथे पाणी वगैरे मी अजिबात घातलेलं नाहीये. आता हे काय करणार आहे माहितीये का? मी कुकरमध्ये ठेवणार आहे जास्तीत जास्त 1 ते 2 शिट्या. बस ह्याच्यावरती मूग शिजायला वेळ लागत नाही. तरीही जर आपण डायरेक्ट जर घातले, ही भाजी मी डब्यासाठी बनवते त्याच्यामुळे भाजी ही सुकीच झाली पाहिजे. कारण का की थोडं जरी त्याच्यात वाफेचं रश्याचं पाणी रस्सा जर बाहेर निघाला तर पिशवी बॅग खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ही मी भाजी अशी बनवते. इथे बघा, आता हे त्याला मीठ लावलंय. आता हे मी काय करते, कुकरमध्ये ठेवते. कुकर शिजवून कुकरमध्ये शिजवून झालं की मग आपण पुढची कृती. कुकरमध्ये हे मी ठेवते आणि एक खाली शिट्टी घेणार आहे. आता इथे बघा, आपला कुकर थंड पण झालेला आहे. तर आता ह्या कुकरला मी शिट्ट्या किती घेतल्या? 2 शिट्ट्या घेतल्या सांगते. कारण का की पटापट शिट्ट्या आल्या. 2 शिट्ट्या घेतल्या आणि 1 शिट्टी जेव्हा वाफ साचली त्याच्यात तेव्हा ती शिट्टी न घेता मी गॅस बंद केलेला आहे. अशा प्रकारे मी घेतलेला आहे. आता आपण बघूया आपले मूग कसे शिजलेले आहेत. इथे बघा आपले मूग कसे शिजले, दाखवतो तुम्हाला. इथे बघा किती सुंदर शिजले, गाळ न होता मूग असे छान शिजलेले गेले आहेत. आणि त्या मुगातला पाणी न घातल्यामुळे जे मुगातले सत्व आहेत ते त्याच्यातच राहिलेले आहेत. कारण का की ह्याच्यात आपण बिलकुल पाणी घातलेलं नव्हतं, त्याच्यामुळे हे मूग असे छान शिजून गेलेले आहेत. इथे बघा, ही अशी जेव्हा आपण डब्याला भाजी बनवतो तेव्हा ती पौष्टिक पण होते आणि सुकी पण होते. त्याच्यामुळे काय होतं, त्यातून तेल किंवा पाणी भाजीचा रस्सा बाहेर पडत नाही आणि त्याच्यामुळे मुलांच्या दारा. इथे भांड्यात आपण ठेवलेलं आहे, आता ह्याच्यात घालते तेल. बघा तेल घालूया आधी. आता तेल चांगलं गरम झालेलं आहे, गॅस मोठा आहे ना, त्याच्यामुळे तेल पटकन गरम झालं. हे 1-3 लसणाचा पाकळ्या इथे दगडाने फेकून घेतलेले आहेत मी. लगेच ह्याच्यात जिरं पण घालून घ्यायचं आहे, 1 चमचा जिरं. त्याच्यानंतर कढीपत्ता, इथे बघा कढीपत्ता घातलेला. गॅस बारीक करायचा, कारण की तेलाला चांगलं ताव आलेला आहे. आता घालायचा इथे 1 कांदा. जेव्हा आपण नाही का बिन कांद्याची बिन लसणाची जेव्हा भाजी बनवायची असते आपल्याला तेव्हा कांदा लसूण न घालता फक्त जिरं कढीपत्ता घालून ही आपण ही भाजी नैवेद्यासाठी जेव्हा आपण बनवतो तेव्हा अशी ही भाजी बनवू आपण शकतो. आता आपण मागाशी हे थोडस घातलेलं होतं. आता कांदा मऊ होण्यासाठी फक्त आपण इथे मीठ घालणार आहोत. थोडस घालायचंय कारण का की मागाशी आपण मीठ घातलेलं. कांदा मऊ होतो. इथे टोमॅटो जर असेल तर टोमॅटो मी घालू शकता, पण मी बाहेर देणाऱ्या भाजीत शक्यतो टोमॅटो घालतच नाही. हिंग घातलंय, आता हळद घालते. त्याच्यानंतर आपला मिक्स मसाला, आपल्याला किती तिखट हवंय त्याप्रमाणे भाजी तिखट बनवायची आहे. इथे 1 चमचानी मसाला घातलेला आहे, छोटा आहे माझा तुमचा मसाल्याला. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची, घाला नसते तरी चालू शकते.
म्हणजे कलर अजून आपल्याला हवा असेल तर थोडीशी कश्मीरी मिरची पावडर पण मी घातलेली आहे इथे. आता हे सगळं छान परतून झालंय. आता हे आपले जे मूग आहेत ते आपण याच्यात घालणार. मोठा करून हे परतून घ्यायचे. आता जे काही बाकीली जर पाणी असेल ते आता ह्याच्यात ते जाणार आहे सगळं परतून. वाफेली जे कुकरमध्ये आपण वाफेमध्ये शिजवलेले मूग होते त्याच्यात थोडस पाणी येणारच वाफेच, ते आता इथे जाणार आहे सगळं. आता इथे चांगलं हे परतून घेतलेलं आहे. आता आपण ना याच्यावर 2-3 मिनिटांसाठी याला वाफ घेऊ म्हणजे त्याच्यात मसाले चांगले मुरून जाते. आता बघू आपण झाकण काढून. भाजीला खूप छान असा वास येत आहे. बघा आपली भाजी आता तयार झालेली आहे. सिंगल भाजी मोठा गॅस करायचा परत एकदा चांगली परतून घ्यायची. भाजी व्यवस्थित व्यवस्थित परतण्यावर पडेल, खूप घाई नाही करायची. कारण असं कधी कधी काय होऊ शकतं की हे शिजलेलं आहे एवढ्या वेळ कशाला घ्यायचा, तर तसं नाही. अगदी भाजी प्रॉपर परतली पण गेली पाहिजे की त्याची टेस्ट वाढते. तुम्ही बघू शकता आपली मुगाची भाजी, हिरव्या मुगाची भाजी, मोडलेल्या मुगाची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी खास डब्यासाठी बनवलेली आहे. तुम्हाला मगाशी सांगितलंच आहे जसं की डब्यातून तेल वगैरे बाहेर येतं, त्याच्यामुळे तसं ह्या भाजीमुळे होणार नाही. आणि खूप अशी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी मी बनवलेली आहे. तुम्ही सगळी तुम्हाला कृती तर मी दाखवलेलीच आहे, काही करण्यात अवघड नाही. जर ही पद्धत करण्याची आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर तर करायला विसरू नका. धन्यवाद.